नमस्कार, मी विशाल परदेशी। सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। गुण वाढून देण्यासाठी फोन कॉल करण्यात आलेत आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींना। हे फोन कॉल आलेले आहेत, भंडाऱ्यातील ही धक्कादायक बाब समोर आली आहे। गुण वाढून देण्यासाठी 80,000 मागणी करण्यात आली आहे। यावेळी परीक्षार्थींनी आलेल्या फोन कॉलबद्दल आणि ज्या प्रकारे पैशांची मागणी करण्यात आली त्या विषयाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। भंडाऱ्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत एकूण घोटाळा झालाय का असा आता एक संशय येऊ लागला, तशी शंका व्यक्त केली जाते। परीक्षार्थींना गुण वाढून देण्यासाठी फोन केले जातात आणि या फोन कॉलमुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम वाढला। आपका पूरा नाम हो गया विवेक कुमार विजय आगे। हाँ जी। आपका पिता का नाम विजय हो गया और माँ का नाम यशोदा हो गया। हाँ जी। आपका डेट ऑफ बर्थ 17/4/1983 हो गया और आपका एग्जाम पड़ा स्कॉलर्स वर्धा में, जो पड़ता है वार्को सिटी में नियर ताज पेट्रोल पंप के पास। क्या क्या? अच्छा, सेंटर। हाँ हाँ बाबू, बताया जा रहा था ना कि आपका मार्क्स है ना जो मेरिट लिस्ट के हिसाब से कम आया है। पेपर अच्छा दिया था तो पता है सर मेरिट कट ऑफ लिस्ट कितनी जा रही है? 85 जा रही है। हाँ क्या? हाँ, और उसका रिजल्ट आने वाला है, आपको पता होगा। वो तो सुना था आने वाला है। हाँ हाँ, तो इस महीने के लास्ट 28 अप्रैल को रिजल्ट आने वाले हैं। हाँ जी। और आपका जो सेट नंबर मिला था, क्वेश्चन सेट नंबर पता है आपको? उसका वो एम आर नंबर था 1291756। आपका जो नंबर है ना, जो मेरिट लिस्ट के हिसाब से 10 नंबर कम खड़ी है, यानी आपका नंबर 275 है। तो क्या करेंगे सर अभी उसके लिए? नंबर बढ़वानी है, चार्जेज है तो आपको पे करनी होगी। कितने हैं सर? आपको मार्क्स वेरिफिकेशन कॉल लेटर तक चाहिए। मैं बताना चाह रहा हूँ कि अगर फाइनल आप कम करवाओगे तो उसमें 2 लाख का खर्चा आएगा, जिसमें 70% पेमेंट आपको कॉल लेटर के बाद और 30% पेमेंट आज के डेट में करना होगा। अगर आप सिर्फ मार्क्स बढ़वाना चाहते हो तो आज के डेट में 80,000 आपको पेमेंट करना होगा। तो 10 मार्क के लिए बस। आज सकाळी सुमारे 10:15 मला एक अननोन नंबरवरून कॉल आला आणि त्यांनी मला माझ्या डिटेल्स, ज्या आपण एक्झाम सेंटरच्या शीटवर साईन करतो त्यावेळेवर, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, इवन संच क्रमांक आणि OMR शीट नंबरसुद्धा। आणि पुढे ते मला म्हणाले की तुम्हाला 10 मार्क कमी मिळाले आहेत मेरिट लिस्टच्या हिशोबाने, जर ते मार्क वाढवायचे असतील तर तुम्हाला एक ठराविक रक्कम द्यावी लागेल आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे दिले तर आम्ही तुम्हाला कॉल लेटरसुद्धा देऊ, असं ते फोनवर बोलले। त्यांनी पहिली मागणी केली होती 10 मार्क वाढवायसाठी 80,000 रुपये आणि ऑफर लेटरकरिता 2 लाख रुपये, ते अकाउंटवर डिपॉझिट करा असं सांगितलं त्यांनी। विवेक विजय आगळे राहणार वरठी यांनी एक आज अर्ज दिलेला आहे की त्यांनी आरोग्य भरतीमध्ये ग्रुप डीच्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला होता आणि परीक्षा दिलेली होती, तर त्या संदर्भाने त्याला एका नंबरवरून कॉल आलेला आहे आणि त्यांनी त्याचे पूर्ण डिटेल वगैरे सांगून त्याला जर मार्क वाढवायचे असतील तर पैशाची 80,000 रुपयाची मागणी केलेली आहे। या संदर्भामध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे, तर या संदर्भात अधिक चौकशी करत आहोत आम्ही आणि याच्यामध्ये नेमका काय प्रकार आहे ही माहिती घेऊन पुढील कारवाई करत। आणि याचविषयी माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नेहल भुरे आपल्याबरोबर आहेत। नेहल, एकटे विवेक आगळे यांनाच अशा पद्धतीचा फोन आला आहे की इतरही काही लोक आहेत ज्यांना या व्यक्तीने फोन केला होता, काय माहिती याबद्दल? नक्कीच सर, हा आरोग्य विभागाच्या धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघड झाला आहे। हा प्रथमच व्यक्ती आहे की हा आपल्या समोर आलेला आहे की असं त्यांना एक फोन आला आहे आणि 10 गुण वाढवून देण्यासाठी त्यांना 80,000 रुपयाची मागणी केली आहे आणि त्यांना ते सांगत होते फोनवर की बा पुढच्या महिन्यात त्याचा रिझल्ट सुद्धा लागणार आहे, त्यामुळे जर 10 गुण तुम्हाला पाहिजे असतील मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी, तुम्हाला 10 गुण कमी आहेत आणि तुम्हाला जर 10 गुण वाढवायचे असेल तर तुम्हाला 80,000 रुपये पाठवावं लागतील। जर तुम्हाला जर कॉल लेटर जर पाहिजे असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये द्यावं लागतील, असे त्यांनी फोनवर त्यांना सांगितले आहे। मात्र या जो संबंधित व्यक्ती आहे कॉल करणारा, तो एका मोठ्या अधिकाऱ्याच्या असिस्टंट असल्याचे त्यांनी सांगितलं आहे आणि त्यांनी संबंधित व्यक्तीने त्या या तक्रारदाराला पूर्ण आपले अकाउंट डिटेल्स वगैरे सगळं व्हॉट्सअप केलं आहे।
त्यामध्ये परीक्षार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती तो एखादा जो मोठा अधिकारी असावा, चव्हाण नामक त्यांनी सांगितलं आहे, त्याच्या राईट हँड असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण ज्या प्रकारे त्याच्या बोलण्याचा टोन दिसतो नेहल, तो उत्तर भारतीय व्यक्तीसारखा आहे. तर म्हणजे ही पेपर तपासणी ज्या एजन्सीकडे देण्यात आलेली आहे, ती एजन्सी इथली आहे बाहेरची, याबद्दल पोलीस काय तपास करत आहेत का? काल भंडारा पोलिसांना त्या संबंधित व्यक्तीची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्या पोलिसांनी सांगितलं आहे की संबंधित व्यक्तीची तक्रारची आम्ही तक्रार प्राप्त झाली आहे, त्यामुळे आम्ही चौकशी करू आणि नेमकं चौकशीनंतर नेमकं काय हा प्रकार आहे, म्हणजे नेमकं परीक्षार्थ्याच्या विद्यार्थ्यांना म्हणजे परीक्षांची म्हणजे पैशाची लुबाडणुकीचा एक प्रकार आहे की हा एक फेक कॉल आहे, याची चौकशी झाल्याच्या नंतरच ते सर निष्पन्न होईल. पण नेहल, या सगळ्याच्यात नवल असं वाटतं की सगळ्यात म्हणजे ज्यावेळेस तो फोन उचलला गेला तर पहिल्या संवादात तो विवेक आगळे यांना त्यांचं संपूर्ण नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यांचं परीक्षा सेंटर कुठलं होतं याविषयीची माहिती देताना दिसतो. म्हणजे याचाच अर्थ या संदर्भातला डेटा कुठेतरी लीक झाला असं म्हणायचं का? नक्कीच सर, त्याचे म्हणजे जे परीक्षा सेंटरवर त्यांनी जे पूर्ण आपली डिटेल्स वगैरे आपल्याला द्यावं लागते, त्या संबंधात त्यांचे पूर्ण त्यांचे ते जे त्याचे सेट नंबर आहे, त्याला कोणत्या ग्रुपचा पेपर भेटला होता, म्हणजे सेट कोणता भेटला होता, तू त्याला म्हणत आहे की डी ग्रुपचा तुला सेट मिळाला होता, म्हणजे यामुळे सर असं निदर्शनास येते आहे की नेमकं आरोग्य विभागाचे जे हे पेपर झाले आहेत यामध्ये याची माहिती कुठेतरी लीक झाली असावी असा संशय व्यक्त केला जातो. धन्यवाद नेहल या सगळ्या माहितीबद्दल. पुढे पाहूयात. राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालंय, विमानानं दोघेही मुंबईत दाखल झाल्याचं कळतंय. यापूर्वी रेल्वेने येण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं, त्याबद्दलची बातमी आपल्याला मिळत होती. पण आता आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा 5:30 खाजगी वाहनाने नागपूर विमानतळावर पोहोचले. 6:30 इंडिगो फ्लाईटने ते नागपूर विमानतळावरनं मुंबईत रवाना झालेले आहेत. खासदार नवनीत राणा यांना Y+ सुरक्षा रक्षक किंवा तशी सुरक्षा त्यांना पुरवण्यात आलेली आहे. 5:00 त्या दाखल झाल्या आणि खासदार नवनीत राणा सुरक्षा न घेता पोहोचल्या अशी माहिती आपल्याला सूत्रांकडे मिळते. राणा दाम्पत्य हे मुंबईत दाखल झालेले. आज शिवसैनिक अमरावतीत असो वा मुंबईत असो, त्यांच्या येण्याची वाट बघत होते. म्हणजे तुम्ही पाय तर ठेवून दाखवा अशा पद्धतीच्या इशारा देखील राणा दाम्पत्याला देण्यात आलेला होता. राणा दाम्पत्याने यापूर्वी म्हटल्याप्रमाणे मातोश्री समोर जाऊन आम्ही हनुमान चालीसा पठण करू असं त्यांनी म्हटलेलं होतं, तसा त्यांनी इशारा दिलेला होता. पण शिवसैनिकांनी या सगळ्या गोष्टीला विरोध केला होता आणि त्यानंतर आपण बघतोय की राणा दाम्पत्य हे रेल्वेनं न येता म्हणजे बडनेरावरनं आज त्या अमरावती एक्सप्रेसनं निघतील असं म्हटलं जात होतं. आणि शिवसैनिकांनी देखील असं म्हटलं होतं की अमरावती एक्सप्रेससाठी तुम्ही बडनेरा रेल्वे स्टेशनवर येऊन तर दाखवा, पाय ठेवून दाखवा असा इशारा दिलेला होता शिवसैनिकांनी. आणि मुंबईत देखील शिवसैनिक त्यांची वाट बघत होते. आज सकाळी देखील विदर्भ एक्सप्रेस ज्यावेळेस CSMTला पोहोचली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला, तर त्यावेळी देखील राणा दाम्पत्य तिथून येत आहे का, अचानक त्यांनी काही आपली येण्याबद्दलची योजना जी ती बदलली का, या शंकेने सगळे शिवसैनिक CSTला जमलेले होते. आणि त्यानंतर आता आपण बघतोय की राणा दाम्पत्य हे थेट विमानानं जे आहे मुंबईत दाखल झालेले, नागपूरपर्यंत ते त्यांच्या खासगी वाहनाने आले आणि तिथून राणा दाम्पत्य आपली सुरक्षा जी आहे ती न सोबत आणता थेट विमानाने मुंबईत दाखल झाल्याचं कळतंय. आणि आजच राणा दाम्पत्याने असं ठरवलेलं आहे की मातोश्रीवरती जाऊन तिथे ते हनुमान चालीसा पठण करतील. त्यामुळे आता विमानानं दोघेही मुंबईत दाखल झाल्यानंतर नेमकं पुढे काय घडतं आहे, ते काय करणार आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वी रेल्वेनं ते येणार होते असं अशी माहिती होती असं वृत्त होतं, पण मात्र राणा दाम्पत्याने आपली येण्याबद्दलची प्रवासाबद्दलची योजना बदलत आता विमानाने ते मुंबईत दाखल झाले. जाणून घेऊयात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याबरोबर आहेत. संजय, काय तपशील? विशाल, आपल्याला माहिती आहे की राणा दाम्पत्य यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असं आवाहन राज्याचे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं होतं आणि त्यानुसार खरं तर ते आज सायंकाळी विदर्भ एक्सप्रेस जाणार म्हणून त्यांनी विदर्भ एक्सप्रेसचे त्यांची आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांची तिकीट सुद्धा आहेत. मात्र पोलिसांची त्यांच्यावर करडी नजर होती. मात्र काल रात्रीत राणा दाम्पत्य हे 2:30 कुठलेही त्यांचं स्वतःचं वाहन न घेता खासगी वाहन त्यांनी बोलवलं, टॅक्सी बोलवली. टॅक्सीने दोघंच रवी राणा आणि रवी राणा हे दोघे जण 2:30 अमरावतीवरून
मुंबईला नागपूरच्या दिशेने निघाले. नागपूर एअरपोर्ट वरून सकाळी 6 वाजताची त्यांना इंडिगो फ्लाईटने ते दोघेही जण नागपूर मुंबईला पोहोचले. आणि नवनीत राणा यांची जी वायप्लस सुरक्षा होती ती सुरक्षा रक्षक त्यांच्यासोबत नागपूरपर्यंत गेले आणि नागपूरहून त्यांनी सुरक्षा रक्षकांना परत पाठवलेलं आहे. त्यामुळे अमरावतीच्या पोलिसांना आणि अमरावतीच्या एकूणच शिवसैनिकांना गुंगारा देऊन राणा यांनी आपली रणनीती बदलवली आणि राणा दाम्पत्य दोघेही जण आता मुंबईत दाखल झालेले आहेत. आणि इतका त्यापूर्वीच त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा मुंबईत दाखल झाले होते. आज पण काही कार्यकर्ते सायंकाळी विदर्भ एक्सप्रेसने काही कार्यकर्ते अकोल्यावरून ती मुंबईला जाणार आहेत आणि उद्या नेमकं ते किती वाजता कशा पद्धतीने त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता मुंबईच्या पोलिसांवर खरं तर जबाबदारी आलेली आहे की मुंबई पोलीस नेमकी राणा दाम्पत्य यांना ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ताब्यात घेते ती राणा दाम्पत्य मातोश्रीपर्यंत पोहोचते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. विशाल, म्हणजे एकूणच त्यांनी मातोश्रीवरती जाऊन आम्ही हनुमान चालीसा पठण करू हे जे ठरवलेलं होतं त्या अनुषंगाने शिवसैनिकांनी इशारा दिल्यानंतर सुद्धा त्यांची योजना बदलली असं म्हणायचं का? हो निश्चितच. शिवसैनिक जे होते शिवसैनिक खरं तर अमरावतीचे शिवसैनिक काल मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांच्या बैठका झाला. एरवी गटातटात विभागलेली शिवसेना जी होती काल मात्र एकत्र सगळे शिवसेनेचे जे गटतट होते एकत्र आले. महिला विंग असेल युवा सेना असेल शिवसेना असेल सगळ्या कार्यकर्त्यांचे काल सर्किट हाऊस बैठक झाली आणि त्यांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर अमरावती रेल्वे स्थानकावर आणि काही शिवसैनिक हे राणा यांच्या घरासमोर सुद्धा थांबणार होते आणि राणा यांनी घराच्या बाहेर पडूच नये अशा पद्धतीची योजना किंवा बडनेरा स्थानकावर किंवा अमरावती रेल्वे स्थानकावर जर पोहोचले तर तिथून त्यांना अटकाव करण्याची भूमिका जी आहे ती शिवसैनिकांनी घेतली होती. मात्र ह्या सगळं शिवसैनिकांचा भ्रमनिराश करत आणि सगळ्यांना गुंगारा देत राणा दाम्पत्य हे गनिमी काव्याने मुंबईत दाखल झालेले आणि त्या ठिकाणी आता ते उद्या त्यांची जी तयारी आहे तयारी त्यांची हनुमान चालीसा पठणाची तयारी आहे हे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आपल्याला रवी राणा यांचे जे स्वीय सहायक आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा यांनी त्यांची वायप्लस दर्जाची सुरक्षा जी आहे ते सुरक्षा रक्षक सोबत नेलेले नाही. आपण पाहतो आता क्षणाची महत्वाची बातमी अशी आहे की राणा दाम्पत्य मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि असं देखील कळतं की त्यांचे काही कार्यकर्ते हे थेट विदर्भातनं मुंबईत त्यांच्या समर्थनार्थ म्हणून दाखल होत आहेत. पण संजय हे देखील आहे की कार्यकर्ते देखील इथे येणार आहेत पण आता जर ते थेट मातोश्रीवरती जाऊन आज का संध्याकाळी माहीत नाही नेमकं केव्हा पण जाऊन जर हनुमान चालीसा पठण करतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचे देखील प्रश्न यातनं निर्माण होऊ शकतो का? आपल्याबरोबर याच विषयी बोलण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्याबरोबर आहेत. मनीषा कायंदेजी, आपण पाहतोय की शिवसेनेकडनं इशारा देऊन सुद्धा राणा दाम्पत्य सकाळी विमानाने म्हणजे त्यांनी आपली प्रवासाची योजना बदलली साधन बदललं आणि ते मुंबईत दाखल झालेले आहेत ते जर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करतायत तर शिवसेनेची काय भूमिका राहणार आहे? नाही असं आहे त्यांना हनुमान चालीसा कुठे म्हणायचा असतो ही पहिले हिंदू धर्मातली शिकवण. त्यांना जर का खऱ्या अर्थाने हिंदू धर्म समजला असेल तर प्रत्येकाचं शरीर प्रत्येकाचं मन हे मंदिर असतं. तर तुम्हाला जर का हनुमान चालीसाच म्हणायचं आहे तर तुम्ही तुमच्या घरी का नाही म्हणत, तुम्ही तुमच्या मनातल्या मनात का नाही म्हणत? याचा अर्थ तुमच्या मनात काळंबेर आहे. तुम्हाला केवळ दंगा करायचा आहे, केवळ कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे आणि पोलिसांनी जर का मग कडक भूमिका घेतली तर मग पोलिसांना पण वाटेल तसं हे लोक बोलणार की पोलीस कोणाची आहेत असं आहे तसं आहे आणि मग सगळ्या प्रशासनाला शासनाला पोलिसांना बदनाम करायचं हे सगळे यांनी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे ते वागतात. त्यांना हिंदू धर्माशी काही देणं घेणं नाही आहे. त्यांना केवळ इथे येऊन नौटंकी करायची आहे की मुंबईत येऊन आम्ही कसा तमाशा करू शकतो हे त्यांना फक्त दाखवायचं आहे. आमचे शिवसैनिक देखील सज्ज आहेत आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टीला त्यांना आता सामोरं जावं लागेल. पण मनीषा गांधीजी या पाठीमागे नेमकं कोण असं म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे फक्त ही फक्त राणा दाम्पत्याची योजना आहे या पाठीमागे दुसरंच कोणीतरी आहे? मनीषा गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. त्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की राणा दाम्पत्य हे प्रसिद्धी करता ही सगळी नौटंकी करत आहे मुंबईत ते आलेले पण हे देखील त्यांनी जाणून घ्यावं हिंदू धर्मानुसार हनुमान चालीसा पठण नेमकं कुठं केलं जावं हे देखील त्यांना शिकवण्याची गरज आहे अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आपण पाहतोय राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालेले सकाळी इंडिगोच्या फ्लाईटने ते मुंबईत दाखल झाल्याचं कळत आहे आणि आता त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे काही कार्यकर्ते देखील विदर्भातनं येणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता आज दिवसभरात नेमकं काय घडतं आहे शिवसेना या सगळ्या विषयावरती कशी प्रतिक्रिया व्यक्त करते खास करून शिवसैनिक जे आहेत ते यापूर्वी आपण प्रक्षुब्ध झाल्याचं बघितलं होतं. जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याबरोबर. संजय,
आज सकाळी देखील काही शिवसैनिकांशी तू बोलला, कालपासून शिवसैनिकांशी आपण संवाद साधतोय, थेट त्यांनी इशारा दिला की रेल्वे स्टेशनवर पाय तर ठेवून दाखवा, पण आता राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले म्हटल्यानंतर काय त्यांच्या प्रतिक्रियात, काय म्हणतायत ते? खरं तर निश्चितच आता त्यांच्या प्रतिक्रिया घेणं हे महत्वाचं ठरणार आहे, कारण अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने शिवसैनिकांनी तयारी केली होती की राणा यांनी जी घोषणा केली होती की विदर्भ एक्सप्रेस जाणार, त्यामुळं सगळे कार्यकर्ते जे आहेत ते बडनेरा रेल्वे स्थानकावर आणि अमरावती रेल्वे स्थानकावर आणि संध्याकाळची ट्रेन असल्यामुळं ते साधारणतः दुपारपासूनच राणा यांच्या घरासमोर उभे राहणार होते, म्हणजे राणा ज्या ज्या मार्गाने जाणार ते त्या मार्ग ते बंद करणार होते. मात्र आता राणा यांनी गनिमी काव्याने रात्रीच पलायन केलेलं आहे आणि ते मुंबई सुद्धा पोहोचलेलं आहे, त्यामुळे आता खऱ्या अर्थाने अमरावतीच्या शिवसैनिकांपेक्षा आता मुंबईच्या शिवसैनिकांची जबाबदारी झालेली आहे की मुंबईच्या शिवसैनिक नेमकं आता त्या ठिकाणी काय भूमिका घेतात आणि राणा यांचे कार्यकर्ते जे काही कार्यकर्ते हे कालच विमानाने पोहोचते, काही कार्यकर्ते हे काल ट्रेननी पोहोचून आज सकाळी त्या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि राणा सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहे, त्यामुळं काही कार्यकर्त्यांची फळी जी आहे ती आज सकाळी त्या ठिकाणी दाखल झाली, काही कार्यकर्ते हे खासगी वाहनाने निघालेले आहेत आणि काही कार्यकर्ते आज सायंकाळी 100 ते 150 कार्यकर्ते जे आहेत ते सायंकाळी विदर्भ एक्सप्रेस जाणार आहेत, म्हणजे इथूनच इथून ते कार्यकर्ते राणा यांचे कार्यकर्ते रवाना झालेले आहेत. आता त्या ठिकाणी नेमकं दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये काय संघर्ष होतो किंवा पोलीस त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी अटकाव करतात हे पाहण्याचा महत्व ठरणार आहे. विशाल धन्यवाद संजय या सगळ्या तपशिलाबद्दल. तर राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्याचं आपण बघतोय, शिवसैनिक देखील या सगळ्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आत्ता या क्षणाला बांद्रामध्ये त्या आहेत, मातोश्रीच्या बाहेरून तिथल्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत त्या पोहोचवत आहेत. प्रणाली, आत्ताच असं समजलं आहे की राणा दाम्पत्य हे मुंबईत दाखल झालं आहे, कुठल्याही क्षणी ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी म्हणून उपस्थित होऊ शकतात, काय नेमकी तिथं परिस्थिती आहे? नक्की मी तुला सांगू इच्छिते की आता आपण मातोश्रीच्या बाहेर अगदी उभा आहोत, समोरचा जो रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. आपण पाहतो आहोत की माझी आजी नगरसेवक सगळे या ठिकाणी एकवटलेले आहेत. मातोश्रीच्या समोरचा हा जो रस्ता आहे हा पूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे की जी गोष्ट ज्या गोष्टीची भीती शिवसैनिकांना होती ती घडलेली आहे. राणा दाम्पत्य हे मुंबईमध्ये येऊन पोहोचलेलं आहे अशी माहिती मिळते आहे आणि त्यामुळे आपण पाहतो आहोत की शिवसैनिक सुद्धा मातोश्रीच्या समोर पोहोचायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ही भीती होती शिवसैनिकांना की ते विदर्भ एक्सप्रेसने पोहोचतील म्हणून सकाळी त्यांनी सीएसटी स्थानक सुद्धा गाठलं होतं आणि त्यानंतर आता आपण पाहतो आहोत की जेव्हा सीएसटी स्थानकावर ते सगळे पोहोचलेले आहेत हे दिसलं नाही तेव्हा आता हे सगळे शिवसैनिक मातोश्रीच्या बाहेर आलेले आहेत. तुम्ही सांगा जी माहिती मिळते त्यानुसार राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचलेले असं कळतं आहे, आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? आम्ही त्यांचं स्वागत करतोय, त्यांना या ठिकाणी येऊ दे, त्यांना आम्ही हनुमान प्रसाद कसा द्यायचा तो आम्ही त्यांना देतोय, आम्ही तयारीमध्ये आहोत. आणि बघा, मातोश्री हे आमचं दैवत आहे, मातोश्रीवरती कोणी विरोधकाने जर चिकलपेक केली किंवा काय वक्तव्य केलं तर आम्ही 365 दिवस आम्ही तयार आहोत. परंतु मुद्दा हा हनुमान चालीसेचा आहे, हनुमान चालीसा वाचली तर तुम्हाला किंवा त्यांना काय हरकत आहे? हनुमान चालीसा मंदिरामध्ये जाऊन वाचावी, रस्त्यावरती कशाला वाचावी? हनुमान चालीसा आपण कधी मंदिरामध्ये वाचतो ना, रस्त्यावर तो वाचत नाही. त्यांनी हनुमान मंदिरकडे, बाजूला हनुमान मंदिर आहे तिकडे जाऊन त्यांनी वाचावं. त्यांचा आरोप आहे की शिवसेना ही आता हिंदुत्वापासून दूर जाते आणि म्हणून शिवसेनेला परत हिंदुत्वाची आठवण करून द्यावी. ते महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की हिंदुत्वाची जी काय प्रतिमा जी आमची आहे शिवसेनेची कित्येक वर्षापासून ती कायमच आहे. आज काय काय इथं काय काय होणार आहे मातोश्रीच्या बाहेर? काय मातोश्रीच्या बाहेर जर कुठले नवनीत दापंत्याचं आलं किंवा त्यांचे कोण कार्यकर्ते आले तर त्यांना काळं फासल्याशिवाय इकडे आम्ही सोडणार नाही. अजून काही शिवसैनिक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया, तुमची काय प्रतिक्रिया आहे? असं कळतंय की राणा दाम्पत्य हे मुंबईत येऊन दाखल झालेलं आहे, गनिमी कावा त्यांनी वापरलाय, खरं तर ते आज रात्री ट्रेनने येतील अशी माहिती मिळत होती पण त्याआधीच ते मुंबईत दाखल झाले असं कळतंय. ते मुंबईत आले असतील तर चौपाटी फिरायला आले असणार, मातोश्रीवर येण्याची हिंमत या महाराष्ट्रामध्ये कोणाची नाहीये. जर या ठिकाणी त्यांनी येण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही हनुमान जयंतीचा हनुमान चालीसेचा प्रसाद देऊ त्याला आम्ही आणि त्याला पाठवून देऊ. मला सांगा की एकूण हा जो वाद आहे हा हनुमान चालीसा वाचनावरूनचा वाद आहे, एकूणच या मुद्द्याला घेऊन तुम्हा लोकांमध्ये काय प्रतिक्रिया आहे? हे जाणीवपूर्वक डिवचण्यासाठी केलं जात आहे, नेमकं काय? 100% डिवचण्यासाठी हा प्रयत्न आहे. गेली 18 महिने 2 वर्ष लोक कोविडच्या या महाभयंकर रोगातून बाहेर आलेले आहेत आणि हनुमान चालीसा किंवा हनुमान जयंती का आज ही निर्माण झालेली नाही, गेल्या 100 वर्षापासून ती हनुमान जयंती आहे आणि आता वाद करायची काय गरज आहे? तुम्हाला हनुमान चालीसा करायचा किंवा काय करायचं ते तुमच्या घरात करा, तुमच्या मतदारसंघामध्ये करा,
मुंबईमध्ये मातोश्रीमध्ये तुमचा काय संबंध आहे? म्हणजे वातावरण बिघडायचं, लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्टंट करण्याचा प्रयत्न ह्या राणा कुटुंबात करणार. तुमची काय तयारी आहे? आमची सगळी तयारी आहे, रवी राणाला हनुमान करून सोडणार. नाही, आपण पाहतो की यांचं म्हणणं आहे की त्यांची सगळी तयारी आहे आणि ती तयारी त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं करून ठेवलेली आहे. मातोश्रीला चहूबाजूंनी शिवसैनिकांचा वेढा पडलेला आहे आणि हा वेढा भेदणं हे राणा दाम्पत्याला शक्य होणार नाही असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. आता शिवसैनिक आता राणा दाम्पत्य तिथं कोणत्याही क्षणी येणार म्हणून जमायला सुरुवात झालेली. आजीबाजी नगरसेवक, शाखा प्रमुख, सगळे शिवसैनिक तिथे जमताना दिसत आहेत. पण आता या सगळ्या परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणजे मिळवलं, कारण कालही आपण बघितलं त्यांच्या येण्याच्या मुद्द्याला घेऊन अमरावतीपासून तर थेट मुंबईपर्यंत शिवसैनिक चांगलेच प्रक्षुब्ध झालेले होते, ते संताप व्यक्त करताना दिसत होते. त्याच्यामुळे आज नेमकं काय घडतंय या सगळ्या गोष्टींवरती आपण लक्ष ठेवून आहोत. याबद्दलचे अपडेट आपण यापुढेही वेळोवेळी घेत राहू. पुढे पाहूयात 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी विशेष निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. या पत्रिकेवर भगवी शाल ओढलेले राज ठाकरे, हिंदुत्वाची पताका आणि त्या पताकावरती हनुमानाचा फोटो, अशा प्रकारे ही निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे. मनसे घरोघरी जाऊन या पत्रिका वाटणार आहे. तर ऐतिहासिक राज्यसभेचे साक्षीदार व्हा असं म्हणत या पत्रिका ज्या आहेत त्या घरोघरी वाटण्यात येणार आहेत. राजतिलक की करू तयारी, आ रहा आहे भगवादारी, अशा आशयाचे पोस्टर देखील यापूर्वी आपण लागल्याचं पाहिलं होतं. आणि आता ऐतिहासिक राज्यसभेचे साक्षीदार व्हा असं म्हणत अयोध्येकरता म्हणून, म्हणजे औरंगाबादच्या सभेकरता म्हणून सगळ्यांना निमंत्रण जे आहे ते दिलं जात आहे. आणि आता औरंगाबाद नंतर पुढलं लक्ष अयोध्या असणार आहे, या दृष्टीने देखील मनसैनिकांची सगळी तयारी होताना आपण बघतोय. औरंगाबादचे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याबरोबर आहेत. सिद्धार्थ, अगदी या सभेला परवानगी देऊ नये या संदर्भातली निवेदनं देण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांकडे, पोलिसांकडे, ते थेट आता तर मनसैनिकांनी घरोघरी पत्रिका वाटायला सुरुवात केलेली आहे. याचाच अर्थ काही झालं तरी जय्यत सभा पार पाडायची असं मनसैनिकांनी ठरवलंय का? विशाल, निश्चितपणे तू म्हणते तसं आहे की मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक अनोखा नवचैतन्य सळसळलेलं दिसतंय सध्या. कारण काही जरी झालं तरी सभा होणार, किती जरी विरोध झाला तरी सभा होणार, एवढ्या ठाम मतावर शिवसैनिक मनसैनिक या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. आजची निमंत्रण पत्रिका ही विशेष आहे. कारण काय, ही निमंत्रण पत्रिका आपण जर बघितली तर निश्चितपणे औरंगाबादच्या सभेत काय होणार याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. कारण भगव्या शालमध्ये लपटलेले राज ठाकरे ज्या पद्धतीनं त्यांचे फोटो छापले गेलेले, त्याच पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंची 1988 साली जी सभा झाली होती त्या सभेसाठी सुद्धा बाळासाहेबांचे अशीच भगवी शाल लपटलेले फोटो शहरामध्ये लागले होते. आणि आता यामध्ये ऍडिशन पुढे जाऊन हे म्हणू शकतो आपण की राज ठाकरेंच्या निमंत्रण पत्रिकेवर भगवी पताका आहे. भगवी पताकेवर जे आहे हनुमानाचं चित्र त्या ठिकाणी लावलेलं आहे. म्हणजे कडवट हिंदुत्व घेऊन बाळासाहेब ठाकरे औरंगाबादला 1988 साली आले आणि आज उद्या येणाऱ्या 1 तारखेला राज ठाकरे तेच कडवट हिंदुत्व घेऊन या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे हे महत्वाचे आहे आणि ही निमंत्रण पत्रिका चर्चेची यासाठी ठरते आहे की बाळासाहेब ठाकरे पद्धतीनंच ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंनी या सभेला कडवं हिंदुत्वचा जो धागा घेतला होता, त्यांचं भाषण झालं होतं, त्याच धर्तीवर त्याच मैदानावर त्याच घराण्यातील एक वंशज येऊन या ठिकाणी जे आहे भाषण करणार आहेत आणि तेही कडवं हिंदुत्व असेल. त्यामुळे आता विरोध आणि समर्थन याचा मोठा खेळ औरंगाबादमध्ये सुरू झालेला, हा राजकीय खेळ आपल्याला म्हणता येईल. सामान्य लोकांना याच्याशी काही अजून तरी घेणं देणं नाही. मात्र ज्या पद्धतीनं मनसेला पाठिंबा वाढतोय, आपण बघतोय की RSS असेल, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, या कट्टर हिंदुत्ववादी संघटना मनसेच्या पाठीशी राहिलेल्या आहेत आणि मनसेला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे विरोध आणि पाठिंबा याच्यामध्ये औरंगाबाद येणाऱ्या 1 तारखेपर्यंत निश्चितपणे एकदम असा खळबळ होईल अशा पद्धतीचं वातावरण आहे. विशाल, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण पाहतोय की औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा जी ती पार पडणार आहे आणि त्या दृष्टीने पत्रिका ज्या आहेत त्या छापण्यात आलेल्या आहेत आणि त्या घरोघरी वाटल्या जात आहेत. औरंगाबादमध्ये 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडते आणि या सभास्थळावरून वाद सुरू असताना आता राज ठाकरेंच्या सभेला हिंदू संघटनांनी पाठिंबा दर्शवला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने सभेला पाठिंबा दिलाय. मनसे पदाधिकारी हिंदू संघटनांची विशेष बैठक पार पडली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती
मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची येत्या 1 मेला औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार असल्याचं आपण पाहतोय. आणि या सभेला राज ठाकरे यांनी पूर्वीप्रमाणे आताही पैसे देऊन लोकांना आणावं लागेल अशी प्रतिक्रिया जी आहे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. सोबतच राज ठाकरेंच्या सभेच्या वेळी माध्यमांनी आलेल्या लोकांना विचारलं तर आम्हाला पैसे दिले असल्याचं लोकच सांगतात असं भाकीतही खैरे यांनी व्यक्त केलं. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला किंवा उद्धवजीच्या सभेला लोक स्वतःहून आलेले आहेत. त्यांना काही पैसे देऊन गाड्या अरेंज करून नाही आले, ते स्वतःहून आलेले आहेत. आता इथे जर त्यांना आणायचं असेल तर ते तुम्ही ज्यावेळेस एक एक लोक भेटतात त्यांना विचारायचं काय कोणी दिले पैसे काय दरच माहीत होईल. आम्ही सांगून काहीच उपयोग नाही. म्हणजे त्यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणले जाते. आत्ता मागे जो मेळावा घेतला होता ना त्यांनी, त्या मेळाव्यात तर लोकांनी सांगितलं ना आम्हाला 300-300 रुपये देऊन आणले पण. आता झोपडपट्टीवासियांना त्या ठिकाणी आम्ही हे देतो ते देतो ते देतो सांगितलं, कुठे काय दिलं. तर इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे त्यांचं भाषण चांगलंच चर्चेत आहे. आणि आता याच भाषणावरून नव्या वादालाही तोंड फुटलं. ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत मिटकरींविरोधात ब्राह्मण समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. मिटकरींच्या वक्तव्याविरोधात ब्राह्मण महासंघानं जोरदार आंदोलन केलं. अमोल मिटकरींनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात ब्राह्मण महासभेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान या आंदोलनात ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झालेली पाहायला मिळाली. आक्रमक झालेले ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची मिटकरींनी भाषणात खिल्ली उडवल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात येतोय. सभामध्ये अमोल मिटकरी यांनी एक चुकीचा मंत्र चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या वेळेस वापरला की लग्नामध्ये अशाशे विधी होतात आणि त्या मंत्राचा चुकीचा अर्थ सांगितला. खरं तो मंत्र लग्नात वापरलाच जात नाही आणि मंत्रातला शब्द त्यांनी फिरवलेले. हा समस्त धर्मियांचा अपमान आहे, हिंदू धर्मियांचा अपमान आहे असं आम्ही मानतो. त्यांनी ते वक्तव्य मागं घ्यावं असं आम्ही त्यांना काल फोन करून सुद्धा सांगितलं होतं पण तसं न करता ते जरा थोडेसे उर्मट असेच वागत होते आमच्याशी सुद्धा बोलताना. ते अतिशय खोटं बोलतात, कित्येक वर्ष झाले ते खोटं पसरवत आहेत. हनुमान चालीसा त्यांना माहीत नाही. त्या दिवशी जेव्हा ते म्हणले मारुती स्तोत्र, ते सुद्धा मारुती स्तोत्र नसून रामरक्षामधला तो एक मंत्र होता. म्हणजे इथंच त्यांना त्यांची किती अक्कल आहे, त्यांची किती बुद्धी किंवा अभ्यास आहे तिथंच कळलं आम्हाला. त्यांनी जे मंत्र म्हणले ते अतिशय एकदम चुकीचे होते आणि अगदी चुकीच्या पद्धतीने त्यांनी समाजाची दिशाभूल केलेली आहे. असा कुठलाही पुरोहित कधीही असा चुकीचा मंत्र म्हणत नसतो, म्हणत नाही. आणि कुठल्याही ग्रंथामध्ये मम भार्या समर्पयामी असा मंत्र नाहीये. असा मंत्र असेल तर तो त्यांनी दाखवावा आणि त्यांनी काय असेल ते कायदेशीर कारवाई करावी. बरोबर आहे. असं उगीचच समाजाची दिशाभूल करणं हे अतिशय चुकीचं आहे. अमोल मिटकरींनी त्यांच्या सांगलीतल्या सभेत विविध मंत्रोच्चार, हनुमान स्त्रोत, कन्यादान विधी आदींच्या मंत्रोच्चारावरून खिल्ली उडवली. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंना हसू आवरणं कठीण झालं होतं. एका ठिकाणी दरम्यान या सर्व वादानंतर मी कोणत्याही समाजाचा उल्लेख केला नसल्याचं स्पष्टीकरण मिटकरींनी दिलंय.
राष्ट्रवादीनंही अमोल मिटकरींच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढल्याची प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात विनोद बुद्धी राहिलेली नसून राजकीय रंग देऊन त्याचे फायदे घ्यायचे धंदे सुरू असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलंय. ती प्रासंगिक विनोद आहे तेवढ्या विनोदापुरतं घ्यावात, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातली विनोद बुद्धी संपत चाललेली आहे आणि अशा प्रकारच्या झुंडशाहींची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. मंत्र चालू असताच ते पोरं काही तिकोण आलेली दवे वगैरे असला की घोषणा अमोल मिटकरी आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या नावाने द्यायला लागली. आमच्या मोठ्या भावांच्या नावाने जर कोणी घोषणा देत असतील तर त्या नाही सहन करू शकत. आमच्या ज्या नेत्यांच्या घरी येणार आहेत थोडं आधी सांगावं, चहा बरोबर नाश्ता पण मिळेल. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या भाषणांना धार आली आहे. कार्यकर्ते त्यामुळे आक्रमक झालेत. यात आगामी काळात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हे वाद आणखी तीव्र होणार एवढं नक्की. वैभव सनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर चला तुम्हाला आम्हाला चर्चेला आणखीन एक मुद्दा ज्यावरून आताही आंदोलन होत आहेत पुढे पाहूयात. भाजप आमदार आणि नवी मुंबईचे धडाडीचे नेते गणेश नाईक बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेत. सध्या अटकेची टांगती तलवार असल्याने विरोधकांना नामोहरण करणाऱ्या नाईकांवर फरार होण्याची वेळ आली आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या दीपा चौहान यांनी गणेश नाईकांविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप केल्यामुळे खळबळ उडाली. त्यामुळे ऐन नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक चांगलेच अडचणीत सापडले. 1993 पासून गणेश नाईक लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप दीपा चौहान यांनी केलाय. तसंच आपल्याला या संबंधांमधून 15 वर्षांचा मुलगा असल्याचंही त्या सांगतात. अद्याप मला न्याय मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. मी 93 पासून नाईक साहेबांच्या बरोबर आहे आणि टोटल 27 इयर्स आय हॅव स्पेंड टाईम विथ हिम. आणि त्याच्यानंतर 2007 आय हॅव आय टू गिव अ बर्थ टू अ बॉय नेम सूर्या. सो आय हॅव वेटेड लॉंग अँड आय डिंट गेट द जस्टिस. आमच्यासोबत सुरुवातीपासूनच भेदभाव होत आलाय. कुठेही आमचा स्वीकार केला गेला नाही. फक्त मुलाला वडिलांचं नाव मिळावं हीच अपेक्षा असल्याने लढा देत असल्याची प्रतिक्रिया दीपा चौहान यांनी दिली आहे. मी बरेच वेळा सांगितलेलं की आम्हाला न्याय पाहिजे, माझ्या मुलाला नाव पाहिजे, मला पण नाव पाहिजे, कारण आम्हाला पण समाजमध्ये उठायचं आहे, बसायचं आहे. आणि मी बरेच वेळा मी त्यांना हे आमचं आर्ग्युमेंट होत होतं, पण त्यावेळेस ते मला सारखे फॉल्स प्रॉमिसेस करायचे. दीपा चौहान यांनी केलेल्या आरोपांची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं सुद्धा घेतली. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखीनच वाढली. मागे लागलेल्या पोलिसांच्या ससेमिऱ्यामुळे गणेश नाईक अद्याप नॉट रिचेबल आहेत. दरम्यान बलात्काराचा आरोप करणाऱ्या दीपा चौहानने गणेश नाईकांनी रिव्हॉल्वर दाखवून धमकावल्याचा आरोप करत जीविताला सुद्धा धोका असल्याचं सांगितलंय. मेरी जान को थोडा खतरा आहे, उनके कार्यकर्ता मुझे किसी भी प्रकार से मुझे ये कर सकते हैं, ये कर सकते हैं. मुझे फोन कॉल्स आ रहे थे और गालियां दे रहे थे. तर दीपा चौहान यांच्या वकिलांनी बंदूक दाखवणं हा खूप मोठा गुन्हा असून त्यावर अंतरिम जामीन मिळू नये अशी मागणी केली आहे. ॲप्लिकेशन केलेलं आहे प्रिन्सिपल जजांना आफ्टर दॅट की ते सेम जजेस पुढे मांडवावे, कारण की मग कॉन्ट्रडिक्टरी जजमेंट्स नको. तर आता बघूया उद्या ते काय डिसिजन घेणार आहेत, बट आज 376 तरी ऐकलेलं गेलेलं नाही आहे. ॲज फार ॲज आपलं दुसरं धमकवणीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट फॉरवर्ड केलेलं आहे. त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की ही इज अ पॉलिटिकल पर्सन आणि नाव ही जॉईंट अनदर पार्टी आणि त्याच्यामुळे त्यांना हे जे पॉलिटिकल जिमस्टिक आहे आणि त्यांना अरेस्ट होऊ शकतं. गणेश नाईकांना अटकपूर्व जामीन मिळाला तर माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो. माझं अपहरण करून गणेश नाईक माझ्याकडून काहीही लिहून घेऊ शकतात, असा आरोपही दीपा चौहान यांनी केलाय. मेरी जान को थोडा खतरा आहे, उनके कार्यकर्ता मुझे किसी भी प्रकार से मुझे ये कर सकते हैं, इसके लिए मैंने मांग की है. कुछ इन दिनों में कुछ घटनाएं हुई है, कुछ धमकियां मिली, मुझे फोन कॉल्स आ रहे थे और गालियां दे रहे थे, तो इसलिए मैंने अभी जो मांग रखी है.
दीपा चौहान यांच्या या गंभीर आरोपांमुळे गणेश नाईकांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. जीवाला धोका असल्याचा आरोप केल्यामुळे जोपर्यंत पोलीस त्यांचा जबाब नोंदवत नाहीत तोपर्यंत गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन देण्यात येणार नाही अशी भूमिका कोर्टानं घेतली. गणेश नाईकांच्या अटकपूर्व जामिनावर 27 एप्रिलला सुनावणी होणार आहे, त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार मात्र कायम आहे. विनय म्हात्रे सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया. नवी मुंबई महापालिकेतील होर्डिंग घोटाळ्यातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील खाडी किनारी असलेल्या पाम बीच मार्गावर होर्डिंग उभारण्यासाठी MCZMA ने परवानगी नाकारलेली आहे, मात्र त्यानंतरही महापालिकेने भले मोठे बेकायदा होर्डिंग्स उभारलेत आणि यासंदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. मी सध्या पाम बीच रोडवरती आहे. नवी मुंबई मधला हा क्वीन नेकलेस म्हणून हा ओळखला जातो आणि याच पाम बीच रोडवरती नवी मुंबई महानगरपालिकेने कसे बेकायदेशीर होर्डिंग उभारले ते आपण बघूया. नवी मुंबई महापालिकेने पाम बीच रोडवरच्या मोरा सर्कलवरती हे भले मोठे होर्डिंग्स उभारले गेलेले आहेत. 2018 साली या होर्डिंगचा टेंडर काढण्यात आला होता. एकूण जर आपण पाहिलं होतं की मागच्या बातमीमध्येच म्हटलं होतं की 42,000 फुटांचा हा सगळा संपूर्ण टेंडर होता, 42 कोटीचा होता. प्रत्यक्षातच गेल्या 4 वर्षामध्ये फक्त 2 कोटी ठेकेदारांना दिलं आणि जे प्राईम लोकेशन आहे ते स्वतःकडे ठेवून आता पुन्हा 30,000 फुटाचा हा नवीन टेंडर काढण्यात आला आहे. परंतु यामधला धक्कादायक वास्तव म्हणजे हे की जेव्हा 2018 साली हा टेंडर काढला गेला होता तेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेने MCZMA म्हणजेच पर्यावरण विभागाचं जे सागरी किनारपट्टीचं प्राधिकरण आहे या प्राधिकरणाकडे परवानगी मागितली होती, मात्र MCZA च्या प्राधिकरणाने नवी मुंबई महानगरपालिकेने जो परवानगीचा प्रस्ताव दिला होता तो प्रस्ताव पूर्णपणे फेटाळला होता. अशा पद्धतीने होर्डिंग उभारता येणार नाही असं म्हटलं देखील गेलं होतं. असं असताना देखील MCZA MA ची परवानगी नसताना देखील नवी मुंबई महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून हे होर्डिंग उभारले गेले. वर्षांपासून ठेकेदार आणि जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासन विभागामधले अधिकारी आहे यांच्या संगनमताने दरवर्षी करोडो रुपयाची यामध्ये गैरव्यवहार सुरू झाल्याचं आता पालिका वर्तुळामध्ये चर्चा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या होर्डिंगचा जो ठेके घेतलेला आहे त्या ठेकेदाराने प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना तर जवळ पकडलेलंच आहे, त्याचबरोबर इथल्या स्थानिक राजकीय नेत्यांना देखील हाताशी धरलं, त्यामुळे अनेक वर्षामध्ये हा होर्डिंग घोटाळा सुरू होता. सगळ्यांचं नवी मुंबईकरांचं एकच म्हणणं आहे की लोकांचा पैसा आहे, हा लोकांच्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने ह्याचा जर विनियोग होत असेल तर या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली गेली पाहिजे असं नवी मुंबईकरांचं देखील म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. यानंतर बघूया, सुप्रिया सुळे यांनी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माळीवाडा इथे शनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि यानंतर तिथल्या विशाल गणपती मंदिरात जाऊनही त्यांनी या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर आता बारामतीमधील चारशावली दर्ग्यात जाऊनही त्यांनी दर्शन घेतलं. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा उरूस तब्बल 2 वर्षानंतर आयोजित करण्यात आला होता. कोविडमुळे थांबलेल्या जत्रा आणि यात्रा सुरू झाल्यानं सुप्रिया सुळेंनी आनंद व्यक्त केला. लातूरच्या उदगीरमध्ये आजपासून 95वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे आणि थोड्याच वेळात ग्रंथदिंडीनं या संमेलनाला सुरुवात होईल. ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनासाठी राज्यभरातील साहित्यिक भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर नगरीत दाखल झाले. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ही सुरुवात काही क्षणामध्ये होणार आहे, अर्थात ग्रंथदिंडीनं, परंपरेनुसार ग्रंथदिंडीनं ही सुरुवात जी ती केली जाते. उदगीरमध्ये हा सारस्वतांचा मेळा जो आहे तो भरलेला आहे आणि अर्थात त्या अनुषंगाने जर आपण बघितलं मोठ्या संख्येनं साहित्यिक जे आहेत ते या साहित्य संमेलनासाठी उपस्थित झालेले आहेत. 2 वर्ष आपण पाहिलं तर कोविडचे असणारे सगळे वेगवेगळे नियम निर्बंध या सगळ्या ह्याच्यामध्ये हवा तसा भरगच्चा सोहळा जो आहे तो पार पडू शकला नव्हता आणि आता भारत सासणे म्हणजे साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली
उदगीरमध्ये हा सारस्वतांचा मेळावा जो आहे तो पार पडतो आहे. साधारण 3 दिवस हे साहित्य संमेलन जे आहे ते सुरू राहणार आहे आणि त्या अगोदरची ही दृश्य आपण बघतोय. फुलं उधळत आणि महाराजांच्या मूर्तीचं पूजन करत थोड्याच वेळात ग्रंथदिंडीने या सोहळ्याला सुरुवात होते. हा जो काही प्रेमाचा संदेश आहे जो आज आपल्या देशाला अतिशय गरजेचा वाटतो, विद्वेषाचं वातावरण जे निर्माण झालेलं आहे त्यावर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे, त्या संदर्भात मी काही बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. काही क्षणांमध्ये जर आपण पाहिलं तर हा सोहळा जो आहे तो सुरू होणार आहे. त्यापूर्वी या ग्रंथदिंडीच्या पूर्वी अगदी टाळ मृदुंगाच्या ठेक्यावरती वारकरी शिक्षण संस्थेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ताल धरलेला आहे. भगवी ध्वज भगवा ध्वज जो आहे तो हाती घेत साहित्याचा जो हा मेळा आहे त्याचा उत्साह म्हणजे काय आपल्याकडे असं म्हटलं जातं, देव असो वा साहित्य, कारण प्रत्येकात आपण कुठला ना कुठला अंश बघतो म्हणून ते वाजत गाजत नेलं जावं, ते दिंडीने नेलं जावं आणि त्याचा नामघोष जय जयकार केला जावा असं म्हटलं जातं. आणि त्या अनुषंगाने या साहित्य अक्षरांचा साहित्य निर्मितीचा जल्लोष जो आहे तो उदगीरमध्ये पार पडतोय आणि म्हणून उदगीरवासियांसाठी देखील ही फार मोठी पर्वणी आहे. त्यापूर्वी ठिकठिकाणी उदगीरमध्ये आपण फ्लेक्स लागल्याचंही पाहतोय, सगळ्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. अर्थात यजमानपद उदगीरच्या वाट्याला आल्यानंतर त्यांनी देखील हा सोहळा उत्साहात पार पडावा या दृष्टीने पूर्ण तयारी सुरू केली. इतर प्रकारचं नृत्य इकडे बसवलेलं आहे, त्यांच्या शिक्षिका आहेत आपल्यासोबत. मॅडम काय सांगा? लाल बहादूर शास्त्री विद्यालय हात सोडा संस्कार केंद्रातून स्काउट गाईड विभागाकडून ही साडी कवायत बसवलेली आहे. साडी कवायत बसवण्याचा उद्देश आहे, यात आपण पाहताय वेगवेगळ्या रंगाच्या साड्या आम्ही वापरलेल्या आहेत. यातून आम्हाला एकात्मतेचा संदेश द्यायचा आहे. फुलपाखरामध्ये जसे विविध रंग असतात त्यातून आम्ही फुलपाखरू, एक मोठं फूल आणि चटई हे 3 दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून आमची अपेक्षा आहे की या साडी कवायतीमधून सर्व लोकांपर्यंत एकात्मतेचा संदेश जावा. धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा या मुलींनी खूप सुंदर अशी कवायत बसवली. अंबाजोगाईहून खास या विद्यार्थिनी इथे आलेल्या आहेत आणि अशाच अनेक शालेय पथकांनी या सगळ्या साहित्य संमेलनाच्या शोभायात्रेची शोभा खऱ्या अर्थानं वाढवली, ग्रंथदिंडीची शोभा खऱ्या अर्थानं वाढवली. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मिलिंद भागवत, न्यूज 18 लोकमत, उदगीर. उदगीरमधला सगळा सोहळा पोहोचवत आहेत आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत. ते या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत आणि आज दिवसभर हा साहित्यिकांचा मेळा कशा पद्धतीने रंगतो आहे, काय कार्यक्रम इथे पार पडणार आहेत, त्या सगळ्या घडामोडी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण घरी बसल्या बसल्या बघू शकता. आणि त्यापूर्वीची दृश्य आपण बघतोय. एकूणच मराठवाड्यातील नागरिकांनी हा साहित्याचा मेळा अधिक फुलावा या दृष्टीने संपूर्ण तयारी केलेली आहे. विविध नृत्य जी आहेत ती यासाठी बसवण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रंथदिंडीच्या पुढे वारकऱ्यांपासून तर शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या कलाकृती सादर करून हा उत्सव किती छान पद्धतीने रंगू शकतो आणि आता काय संदेश दिला जाऊ शकतो हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला. हे मानवी मनोरे हे विद्यार्थ्यांनी हे मनोरे तयार करत ढोलताशांचा गजर करत साहित्यिकांचं स्वागत केलं आणि आता या ग्रंथदिंडीला सुरुवात केल्याचं आपण पाहतोय.
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्राच्या महान परंपरेचा महाउत्सव पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला. कर्जतमधील इंडी स्टुडिओमध्ये ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान हा उत्सव पार पडणार आहे. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके, गानसम्राज्ञ नीलता मंगेशकर आणि रमेश देव यांना समर्पित विशेष कार्यक्रमाचं आयोजन यावेळी करण्यात आलं आहे. या महाउत्सवाच्या अनुषंगाने दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. आपल्यासोबत नितीन देसाई, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, पहिल्यांदाच आपण हे महाउत्सव साजरा करतो आहे, काय नक्की यामागची संकल्पना आहे, कशा पद्धतीने हा महाउत्सव आपण साजरा करण्याचा आपण तयारी केलेली आहे? महाराष्ट्रात अनेक महाकलाकार आहेत आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम आम्ही ह्या महाउत्सवाच्या निमित्ताने करतो आहे. कारण महाराष्ट्राचं सगळंच महान असतं आणि मागच्या 3 वर्षात पूर्ण जग नाही, पूर्ण देश नाही, पूर्ण महाराष्ट्र एका वेगळ्या समस्येतनं गेल्यानंतर माझ्या सगळ्या कलाकारांना एक उभारी देण्यासाठी हा महाउत्सव आहे. आणि त्याच्यातनं अगदी राजा रवी वर्मांपासनं ते दलालांपासनं ते शील सडवेलकरपासनं अनेक इथे शेकडो कलाकार त्यांची चित्रं इथे दाखवत आहेत. त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रीयन आणि प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी आगळी वेगळी अशी पर्वणी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कला पण मिळते, त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची सगळी संस्कृती दिसते, त्याच्याचबरोबर त्या सगळ्या लोकांना खेळाची पण साथ मिळते. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोक. आता ब्रेकनंतर एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मँगो एअर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मँगो एअर कूलर वाली ठंडक. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.